हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? मी अगदी मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं ईशाज मॉम्स किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत 7 आणि दारासमोरचं दृश्य असं आहे की इथून शेळी जात होत्या आणि मी याची क्लिप बनवून घेतली, कारण मला हे खूप आवडतं. यामुळे मला गावाकडची आठवण येते. आत येऊन मी घेतले चहा. नंतर आता वाजले आहेत सकाळचे 10. मिस्टर गेले आहेत क्लिनिकला आणि ऊन पडलं होतं, त्यामुळे या ठिकाणी मी गहू, ज्वारी आणि हरभरा डाळ वाळत टाकली आहे. आत येऊन नंतर दूध गरम करायला ठेवले. त्याच्यानंतर आता इथे वॉशिंग मशीन लावली होती, त्याचा सायकल संपला आहे आणि तोपर्यंत मी डिशवॉशर लोड करून घेतले होते, खरकटं वगैरे सगळे काढून. तर त्याच्यामध्ये मी टॅबलेट टाकून डिशवॉशर ऑन करत आहे. तर या दोन्ही मशीनमुळे माझी खूप हेल्प होते आणि मी याच्यामुळे कुठल्याही हेल्परवर डिपेंड नाही आहे. तर तोपर्यंत आता या ठिकाणी दूध गरम झालं आहे, मी गॅस बंद करत आहे आणि आता मी बनवत आहे दुपारचे जेवण. तर आता मी बनवत आहे सुके चिकन. तर याच्यासाठी मी एक कांदा बारीक स्लाइसमध्ये कट करून गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टॅमॅटो टाकून टॅमॅटो मऊ होऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. याच्यानंतर मी जे हिरवं वाटण बनवलं आहे, लसूण, आले आणि कोथिंबीर, याला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. ते घालून 2 मिरच्या आणि जिरे पावडर, धने पावडर आणि लाल तिखट घालून मी छान भाजून घेतलं आहे. याच्यानंतर मी शिजवलेलं चिकन घालून त्याला छान मिक्स करून घेत आहे. याच्यानंतर आपल्याला छान त्याला 4-5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. आणि इकडे भात तयार आहे, भाकरी तयार आहेत. याच्यानंतर मी लगेचच माझं किचन क्लीन करून घेतलं, कारण मी आळस करून आता यावेळेस ठेवले तर संध्याकाळपर्यंत ते तसंच राहतं, त्यामुळं मी लगेचच स्वयंपाक झाला की किचन क्लीन करत असते. याच्यानंतर मी वॉशिंग मशीनमधून कपडे काढून वाळायला टाकले आहेत. खूप छान ऊन पडलं आहे, नाहीतर मागचे 4 दिवस पाऊसच लागलेला. तोपर्यंत इथे डिशवॉशरचे भांडेसुद्धा धुवून झाली आहेत. मी तुम्हाला डिशवॉशर उघडून दाखवते. खूप उघडल्या म्हणजे वाफ येते, त्यामुळे याला सांभाळूनच उघडावं लागतं. आणि त्याच्यानंतर ट्रॉलीज असं बाहेर ओढून थोडंसं कुठंतरी पाणी वगैरे राहिलं असेल तर ते निथळून जाईल म्हणून मी त्याला ओपन करून ठेवते. तर या ठिकाणी मागचा माझा हा डर्टी किचन आहे, तो देखील माझा इथे स्वच्छ करून झाला आहे. इतक्यात आम्ही वर आलो आहेत टेरेस गार्डनमध्ये आणि इथे लुसलुशीत अशा काकड्या लागल्या आहेत. तर एक काकडी आम्ही दुपारच्या जेवणाबरोबर खायला तोडून घेतली आहे आणि मी याचा झटपट तुम्हाला व्ह्यू देते. तर या ठिकाणी लागली आहेत कारली आणि कारलीची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी मोठी कारली आहे. तर या ठिकाणी ही झाडे लावून फक्त 4 महिने झाली आहेत. पपाया, सीताफळ, लाल केळीचे झाड, तसेच लिंबू, अंजीर, चेरी टमॅटोज, ऊस, हिरवी मिरची, काकडी, कारले, आंब्याचे झाड, चिक्कू आणि यालक्की बाळेहण म्हणजेच वेलदोडे केळ, केळीच्या झाडातील हा एक प्रकार आम्ही लावला आहे. आणि काही फुलझाडे आहेत, मोगरा, गुलाब, चमेली. तर अशा प्रकारची झाडे माझ्या टेरेसवरील बागेत आहेत.
तर अशा प्रकारे हे माझं छोटंसं टेरेस गार्डन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। तर आता वाजले आहेत दुपारचे 2 आणि मिस्टर आले आहेत जेवणासाठी खाली, आणि ही काकडी खाली घेऊन जात असताना अगदी एकंदर मेडल जिंकल्यावर जितका आनंद होतो तसा मला आनंद होत होता, आणि हे पाहून मिस्टर आणि मुलगी माझ्यावर हसत होते। तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर प्रथमच असाल तर सबस्क्राईब करा। तर लवकरच भेटूयात अशाच एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।